शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. आपल्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत. साहेब, शेतकऱ्यांचा भला मोठा मोर्चा मुंबईत दाखल झालेला, अनेक प्रश्न आहेत त्यांचे, आपली भूमिका काय असणार आहे? एक तर या शेतकऱ्यांच्या मोर्चाला, लॉंग मार्चला शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, समर्थन केलेलं आहे. गेले 2-3 दिवस शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत, दादा भुसे आहेत, हे त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना काय काय ज्या सोयी आम्ही करू शकतो त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज सुद्धा ते मुंबईमध्ये येत आहेत. मुंबईमध्ये त्यांचं मी स्वागत करतोय. मुंबई ही त्यांची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे. परंतु व्यथा घेऊन मुंबईमध्ये येणं ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा मनाला लागल्या पाहिजेत. त्यांनी आनंदाने खरं म्हणजे मुंबईत यायला पाहिजे आणि तसं पुढच्या वेळेला ते आनंदाने येतील याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते विधिमंडळ येत आहे, सध्या अधिवेशन सुरू आहे. आपण देखील सत्तेमध्ये सहभागी आहेत, आपले आमदार मंत्री आहेत. आमदार मी बोललो ना, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि शिवसेनेचे आमदार मंत्री त्यांच्या व्यथा ज्या काही आहेत, मागण्या ज्या काही आहेत, त्या विधिमंडळामध्ये आवाज उठवून जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, किंवा आम्ही त्या पूर्ण करून घेऊ. आपण सातत्याने प्रश्न उपस्थित केला होता की कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही आणि तीच नेमकी झाली नाही, सर्व शेतकरी आलेले. हेच मी पहिल्या प्रथम सांगितलं होतं की लाखो शेतकऱ्यांचे नुसते आकडे जाहीर केले गेले आणि एक डंका पिटला जातो की बाबा एवढ्या लोकांचं आम्ही कर्ज माफ केलेलं आहे, एवढे कोटी त्यांना दिलेले आहेत, हे कुठे गेले? मग जर का एवढं करून सुद्धा असे हजारो शेतकरी मुंबईमध्ये येऊन धडकत असतील तर मग नेमकी तुमची कर्जमाफीची रक्कम गेली कोणाकडे? हा सुद्धा एक शोध घ्यायला लागेल. सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणावळा, पुणे.